केवळ ज्येष्ठ नागरिकांमध्येच नाही तर तरुणांमध्येही मधुमेहाच्या आजाराचा धोका वाढलाय. आता तर प्राण्यांमध्ये विशेषतः शहरी भागातल्या कुत्र्यांमध्ये मधुमेह वाढीला लागल्याचं चित्र समोर आलंय. शहरातल्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार आता माणसांचे सोबती झालेत. जेवण आणि झोपेच्या अनियमित वेळा, वाढता ताण, टेन्शन अशा कारणांमुळे घराघरात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळतात. ही बदलती जीवनशैली माणसांप्रमाणेच प्राण्यांसाठीही घातक ठरतेय. माणसांबरोबरच प्राण्यांचाही दिनक्रम बदललाय. शहरातील लहान घरं, प्राण्यांना व्यायाम करण्यासाठी नसलेली जागा, व्यस्त दिनक्रमामुळे प्राण्यांना फिरवायला नसलेला वेळ आणि मुख्यत्वे प्राण्यांच्या बदललेल्या आहार सवयी यामुळे प्राण्यांना मधुमेहाची लागण मोठ्या प्रमाणात होतीये. त्यातही कुत्र्यांमधल्या लॅब्रेडॉर आणि पॉमिलियन या दोन प्रजातींमध्ये मधुमेहाची लक्षणं वाढली आहेत. टाइप फर्स्ट डायबेटीज हा लॅक ऑफ इन्सुलिनमुळे होतो, जो कुत्र्यांमध्ये खूप कॉमन आहे आणि प्रेफरेबली फिमेल्समध्ये तो खूप कॉमन आहे आणि कुत्र्यांच्या पर्टिक्युलर एजमध्येही तो कॉमन आहे. 6 to 9 इयर्स ओल्ड कुत्र्यांमध्ये तो जास्ती होतो. त्यानंतर क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसमुळे डायबेटीज होतो. पॅनक्रियाटिस हा एक ऑर्गन असतो शरीरामध्ये जो की इन्सुलिन प्रोड्यूस करतो आणि जर त्याला इन्फ्लॅमेशन वगैरे झालं तर मग आपल्याला डायबेटीज होऊ शकतो. प्राण्यांना होणाऱ्या मधुमेहावर इन्सुलिनचं इंजेक्शन, औषधं तसंच वेगळा आहारही उपलब्ध आहे. प्राण्यांच्या हालचालींवर, सवयींवर लक्ष दिलं आणि नियमित तपासणी केली तर मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो असं डॉक्टर सांगतात. त्याच्या जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात, त्याला जास्ती फायबर असणारं डाएट तुम्ही द्यावं, रेग्युलर एक्सरसाइज हे सगळ्यात मेन आहे जे आजकाल खूप कमी झालं आहे. डॉग्सचं वेट खूप प्रमाणात वाढलं जातं त्यामुळे त्यांचा ग्लुकोज मेटाबॉलिझम इम्पेअरमेंट होतो, त्यामुळे त्यांना रेग्युलर एक्सरसाइज द्या आणि ब्लड ग्लुकोज लेवल रेग्युलरली चेक करत जा. कुत्र्यांनाही मधुमेह होतो हे ऐकून श्वानप्रेमींनाही धक्का बसलाय. आपल्या घरातल्या सदस्यासारखीच त्याची काळजी घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हा आल्यापासून आम्ही जास्त असे अलर्ट झालो. दोन मुली तर होत्याच पण त्याच्याबरोबर आम्हाला असं वाटतं आणखीन एक बाळ आमच्याकडे ॲडिशनल आलं आहे आणि एक बाळासारखंच आम्ही त्याला जे काही असतं ते सांभाळतोय. आपलं डॉग फूड बरोबर आपलं त्यांना फ्रेश फूड पण तेवढंच मिळायला पाहिजे. बॅलन्स डायट झाली पाहिजे त्याची. स्पेसिफिकली बघायला तर डॉग फूड मिक्स करताय तुम्ही, चिकन राईस देताय तुम्ही, थोडं प्रमाणात व्हेजिटेबल्स द्या जेणेकरून जसं आपलं ह्युमनचं जसं बेसिकली आपण ह्युमन जसे खातो पितो तसंच त्यांचं पण एक बॅलन्स डायट झालं पाहिजे. माणसं असोत की प्राणी, व्यायाम आणि आहार यावरच आरोग्यम धनसंपदा अवलंबून असते. त्यामुळे प्राणीप्रेमी आपल्यासोबत आपल्या मित्राचीही काळजी घेतील अशी अपेक्षा आहे. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.